सर्वांना सर्व माझ्या घोडताईंच मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे गुरुवार आणि टायमिंग किती झालाय सव्वा अकरा वाजले आज करायची आम्हाला डाळ मिक्स अशी कवटाची चटणी तर म्हटलं चला आज स्पेशल अशी मस्त चटणी बनवणारे हारबारीची डाळ घेतली मी स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्यानी आणि परत चांगली पंधरा वीस मिनिटं भिजू द्यायची आणि भिजल्यानंतर मग आपल्याला चटणी बनवायची आणि त्याच्यासाठी कवट फोडले कवट काही जास्त लागत नाही कवट प्रमाणातच लागतं इकडं बाकीचे जी कवट आहे त्याच्यात गुळ टाकून ती गोड वेगळं करायचे आणि इकडं साहित्य अजून गुळ लागतो लसूण लागतो इकडं जिरं घेतलंय मी मीठ घेतलंय चवीनुसार लाल तिखट आणि कोथंबीर आता चांगली डाळ भिजू द्यायची आणि नंतर मग ही चटणी वाटायची चला आता भाजीची तयारी झाली कारल्याची भाजी करायची ठरली कारण कारले येतं आणि आथर उभी आलाय आमच्या शाळेतून काय सांगतो बाळा गोष्ट सांग डबा खाल्ला नाही आणि सकाळी इथून न्यायला तर किती चेनच लागू देत नाही निम्म खाल्ला माझा अर्धा थोडासा एडिटिंग राहिलं होतं बाकी म्हणून मी उठल्यानंतर बसले होते एडिटिंग करीत तर चेन हो मला चेन लागू देत नव्हता मला डब्बा कधी करू देती मला डब्बा कधी करू देते आणि आता परत सांगतोय की मी डब्बा खाल्ला नाही बरं जाऊ द्या असू द्या आता स्वयंपाक करते नंतर मग जेवण करू आता मस्त सगळे कारले सो हे करून घेतलेत आणि हे बघा कारल्यामधलं मी सगळं बी काढून टाकले कारण कारल्यामधले जर जर कारले निबर असले ना त्याचं तसंच बी जर ठेवलं तर कडू लागतं जास्त कारलं त्यामुळे मी सगळं मी काढून घेतलंय आणि कारले थोडेसे निबर जर असले ना, ना तर मग थोडेसे मीठ टाकून उकडून घेतले ना आणि त्याचं पाणी काढून टाकायचं कारण जास्त कडू पण मग कारलं नाही चांगलं लागत खरं तर पाणी काढून टाकलेलं चांगलं नाही कारण त्याचा अर्क जातो पण कडू लागतं त्यामुळे कधी कधी असं टाकायचं काढून कारण निब्बर लागलेत कारले आणि बाजारातून आणले तर कारले हे सरांनी इथले आपल्या इथले वेलाचे कारले असले ना तर मग मी कवळे असतानाच तोडून घेते आणि ताईनो बाजारातून आणलेले कारले कसे असते थोडेसे कसे म्हणजे धूळ पडलेली असते त्याच्यावर कारण एक दोन दिवस आधी जर तोडलेले असले किंवा मग व्यापाऱ्याने घेतलेले असले ना आणि त्यांच्याकडून जर घेण्यात आलेलं असलं ना तर मग जास्त धूळ किंवा खराब होऊ शकते त्यामुळे स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आणि नंतर मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मग उकडायला घालायचे आणि अर्धवट असे उकडून घ्यायचे नंतर भाजी बनवायची त्याची आता कारलं उकडूपर्यंत मी चटणी बनवून घेते हरभऱ्याची डाळ चांगली भिजली आहे आणि ती मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली त्याच्यामध्येच कवट टाकायचा आणि कवट आहे ना जास्त प्रमाणात नाही घालायचं कारण कवट आहे ना जास्त प्रमाणात जर घातलं तर मग त्याला म्हणजे आंबटपणा जास्त येऊ शकतो आणि जास्त आंबट पण नाही झाली पाहिजे ही चटणी अशी म्हणजे आंबट गोड आणि तिखट समप्रमाणातच चव लागली पाहिजे त्याची त्यामुळे जास्त प्रमाण नाही कवठाचं ठेवायचं तर कवट घालून झाले आता त्याच्यामध्येच लाल तिखट मीठ लसूण गुळ जिरं आणि जी घेतलेली आहे तर हे सुद्धा सगळं साहित्य त्याच्यात टाकून घ्यायचं गुळ पण टाकायचा गुळ का टाकायचा कारण म्हणजे गुळाने ना टेस्ट खूप छान येते गुळ नाही टाकला एखाद्याला जर समजा निस्ती तिखट आणि आंबट अशीच करायची असली ना तर गुळ नाही टाकायचा पण मला गुळ आवडतो त्याच्यामुळे मी गुळ पी टाकित असते त्याच्यात आता हे सगळं मी मिक्सर मधून असं फिरून घेते आणि जास्त जोराने म्हणजे एक कंटिन्यू मिक्सर ठेवायचा नाही आणि वाटत आली थोडस तेल घालायचं पहिल्यांदा घातलं असतं तरी जमलं असतं पण माझ्या लक्षात नव्हतं मी आता तेल आणि आता एक वेळेस अजून एक फिरून घेते मी छान अशी मस्त आंबट तिखट आणि गोड कवठाची आणि हरभऱ्याच्या डाळीची चटणी तयार झाली तर ह्या अशी सरस ठेवायची एवढी आणि दिसायला सुद्धा किती अशी छान दिसते एकदम आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी लागते तर ही बघा मस्त अशी चटणी तयार झाली आणि ही चटणी कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर कवट घालून नक्की असे ट्राय करून बघा एक वेळेस खूप छान लागते खायला आणि इकडं कारलं पण आता उकडत आलंय आणि चटणी पण आपली तयार झाली आणि हे डाळीची सुद्धा होऊ शकते नुसत्या फक्त याच्यामध्ये कवट ॲड आणि आपल्याला ज्यावेळेस कवट भेटल त्यावेळेस कवट टाकायचं नसेल तर मग अशा हरभऱ्याच्या डाळीची नुसती चटणी सुद्धा हे बाकीचं सगळं साहित्य वापरलं ना तरी चालतं फक्त कवट असल्यामुळं आंबट गोड आणि तिखट अशा तीन चव येत आता तर असं त्या मस्त अशी चटणी तयार झाली आहे बघा तर अशा पद्धतीने नक्की करून पा आणि चपाती असो भाकरी असो दोन्ही बरोबर तेवढीच अप्रतिम अशी लागते ही चटणी खरं तर खायला पाणी काढून टाकणार आहे मी खरं तर पाणी काढायचं नसतं पण आता काढणार आहे कारण तेवढी निब्बर कारले असल्यामुळं आणि कारल्यातलं पाणी काढून घेतल्यानंतर मग फोडणीची तयारी केली आणि इकडं कणिक पण मळवून ठेवलेली होती चपात्या पण करायच्या होत्या तर थोडेसे कढईतलं जर पाणी असेल तर ती एकदम कोरडी झाली पाहिजे कारण अंगावर असं तडतड येतं मग तेल तर कढई कोरडी करून घेतली परत आणि नंतर मग तेल टाकलं आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मग जिरं आणि मोहरी तडतडून घेतली आणि कांदा टाकला कारल्याला कांदा खूप छान लागतो टेस्ट का बिना कारलं म्हणजे कांद्याचं कधीच करायचं नाही त्यामुळं कांदा म्हणजे आणि एखाद्याला आवडू शकत नाही त्या नाही आणि कांदा, का कांदा टाकायचा कांदा चांगला ब्राऊन कलरवर येऊ हो द्यायचा आणि लसूण टाकायचा आणि ते जे मसाले घेतलेत ना त्यांना मी त्याच्यामध्ये घरचा मसाला आहे शेंगदाण्याचा कूट धाना पावडर हळद आणि लाल तिखट एवढंच घेतलेलं आहे जास्त काही वेगळं घेतलेलं नाही आणि माझा सध्या आता येसूरसुद्धा संपलेला आहे आता ते सुद्धा मला बनवायचं आहे नाहीतर मग भाजीला येसूर असला ना ती तर ते सुद्धा खूप छान लागते मग आणि नंतर मग कारल्याचे जे उकडलेले फुडे होते त्या फुडी टाकून घेतल्या आणि डायरेक्ट सगळा मसाला एकत्र करून ठेवलेला होता तो मसाला टाकून घेतला आणि छान परतून घ्यायचं आणि आपल्याला जर जास्त पातळ करायची असली थोडी तर जास्त पातळ म्हणजे जास्त पाणी ठेवायचं आणि घट्ट करायची असली तर थोडंसं कमी पाणी टाकायचं कारण ऑलरेडी आधीच कारले बऱ्यापैकी शिजून घेतलेले असते तर त्यामुळं थोडंसं म्हणजे पाण्याची तेवढी काळजी घ्यायची की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं आणि मग मला अंगापुरताच रस्ता करायचा होता त्यामुळे मी एक दीड ग्लासच पाणी टाकलं आणि छान अशी भाजी शिजून घेतली मस्त आणि ही प भाजी आहे ना कलरला पण तेवढीच म्हणजे दिसायला पण तेवढीच चांगली दिसते आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी आणि थोडंसं पाण्याचा अर्क पाहिला काढून टाकलेला होता ना त्यामुळं म्हणजे कडवट पण लागली नाही आणि आत काय म्हणतो मग आमचा आतर्व खात नाही त्यामुळं मी मग खरं तर थोडीशी काळजी घेतली की पाणी काढून टाकायचं कारण मुलांनीसुद्धा ह्या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत जरी थोड्याशा कडू लागल्या तरी मग थोडंसं पाणी का काढून टाकणं व्हायना पण सगळ्यांनीच खाण्यात यावंत भाज्या त्यामुळं मग मी पाणी काढून टाकून नंतर केली भाजी पण जर समजा एकदमच कडू ज्याला आवडतं त्यांनी पाणी नाही काढलं तरी चालतं वरून मस्त अशी कोथंबीर टाकली आणि आपली भाजी पूर्ण मस्त अशी कारल्याची भाजी झाली आणि झटपट होत झाली एकदम काय जास्त वेळ नाही काय नाही वाटण नसल्यामुळे काही वेळ नाही लागलाय जास्त जी झाली इकडं कणिक पण मळून ठेवलेली आहे आणि आपली वाटलेली चटणी पण इकडे तयार आहे तर कारल्याची भाजी झाली आणि अंगापुरताच रस्सा केलाय मी जास्त काय पातळ केली नाही mm. बघा चपाती कशी फुगली मस्त फुगली की नाही लईच गरम आहे चटणी मला सांगते काय काय आजच्या जेवणात तर चपाती कारल्याची भाजी कांदा आहे आहे काकडी गाजर आणि हरभऱ्याच्या डाळीची वाटून केलेली चटणी तर असा गरमागरम मस्त मेनू बसावं जेवायला आता तुला जेवायचं ना आणि जेवण वगैरे सगळं आटोपलं ना नंतरच मग मी कपडे धुवायला घेतले आणि असंही उन्हाळ्याचं थोडंसं दुपारी थंडगार वातावरण पण राहतं त्यामुळे मी उशिरा कपडे धुते उन्हाळा लागल्यावर असो आणि एका ताईंची मला कमेंट होती की ताई त्या म्हणल्या की ताई तुम्ही खूप पुढं जाणार आणि मी ठाण्यावरून बोलते तर मला असं म्हणजे कुठून बोलतात ना तर हे ऐकायला खूप आवडतं खरं तर सगळ्याच ताईंनी माझ्या जर सांगितले ना गावाचे नावं मी इथून बोलते तिथून तर मला नक्कीच आवडेल आणि खूप पुढं जाल असं म्हणल्या तर खूप खूप धन्यवाद ताई असा सपोर्ट राहू द्या चला बाहेर चाललोय आणि थोडीशी खरेदी करायची झाडांसाठी आणखी थोडेसे ग्रुप आणि कुंडे तर कुंड्या बघायला चालले आणि आमच्या इथं आष्टीमध्ये छोटासा मॉल आहे आणि त्याच्यामध्ये तिथंच गेलो होतो आम्ही कारण मागच्या वेळेस पण कुंड्या तिथंच छान भेटल्या होत्या तर म्हणलं चला आता यावेळेस पण तिथंच जाऊ आणि गेल्यानंतर आपण एक वस्तू घेऊन येत नाही बाकीच्या का पण काही आवडलं तर घेऊन येतो तर मी परफ्युम संपला होता आणि एक जो होता तो अनुजाने घेऊन गेली होती तर मग चला म्हणलं असावा एक घरात म्हणून मग तो पण आणला आणि बाकी पण छोटं मोठं काही साहित्य जे आपल्याला समजा आवडली एखादी वस्तू तिथं तर घेतच असं नाही की म्हणजे एखाद्या वस्तूसाठीच गेलो तर आपण तेवढीच घेऊन येतो तर बायकांचं मन एकतर कधीच म्हणजे आवरत नसतं म्हणतात ना तर ते तितकंच खरं आहे कारण बाकीचंसुद्धा बघितलं आणि थोडंफार काही घेऊन आलो आहे तर तुम्हाला नक्कीच मी घरी गेल्यानंतर तर दाखवणारच होते पण घेत होते बघत होते तर आत म्हणत होता बास झाला मम्मा आता चल बास मम्मा चल तर म्हणलं थांबा रे मला बघू दे आणखी काय काय येते आणि आय नव्हता आई तर काही भेटला नाही आणि घरी आल्यानंतर बघा हे काय काय आणलं आहे ते दाखवते तुम्हाला तर कुंड्या आणल्या आता तीन कुंड्या आणल्या ज्या मागच्या म्हणजे होत्या ना तर तशाच सेम तीन कुंड्या भेटल्या आणि बाकीचं छोटं मोठं म्हणजे समजा बडशिजमध्ये ठेवण्यासाठी मी मसाले वगैरे जर आपल्याला ठेवायचे असले ना तर पुढे इकडं तिकडं प आणि ज दरवाज्याचे जे होतं ना पहिलं तर ते आतरवाणी सगळं मोडून टाकलंय त्यामुळं मग ते आणला होता ट्री आणि त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी आणि ह्या चार कुंड्या आणल्या एक खूप मोठी आणली जरा जास्त पाम ट्री लावायचं आहे माझं खरं तर त्या मोठ्या कुंडीमध्ये त्याच्यासाठी एक मोठी आणली तीन छोट्या आणल्या आणि बाकीचे छोटं मोठं शेंगदाणे किंवा आपले काही घरामध्ये पावडर विवडर संपली होती तर ती आणली अशी सगळी छान खरेदी केली सगळी आणि झालं मग तर असो तर आता हाच होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक जरूर करा आणि नवीन कोणी चॅनलवर असेल तर सबस्क्राईब पण करा तर चला पुन्हा भेटूया अशाच्या का नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय सर्वांना